मी सध्या कर्नाटकमध्ये आहे आणि तुम्ही बघता हा जो पॅनल आहे तो कर्नाटक गव्हर्नमेंटनी तयार केलेला आहे आणि इथून फक्त 500 मीटर दूरीवर आपला महाराष्ट्र ज तहसील जो आहे त्याचा सिद्धनाथ गाव सुरू होतो. सिद्धनाथ गाव तोच गाव आहे जिथल्या लोकांनी उघडपणे कर्नाटकमध्ये जाण्याची मागणी केली आहे. कर्नाटकच्या समर्थनमध्ये त्यांनी झंडे पण लावले होते आणि इथल्या लोकांच्या मुख्य मागणी हेच आहे की त्यांना पाणी पाहिजे. ज्याप्रमाणे कर्नाटक गव्हर्नमेंटनी इथे कॅनल निर्माण केलेलं आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी फक्त घोषणा आणि आश्वासनचं कॅनल निर्माण केलं आहे. वास्तविक आणि ग्राउंड रियालिटी त्यांना काहीच भेटलेलं नाही आहे, त्यामुळे इथल्या लोकांच्या भावना तीव्र आहे. जर तुम्ही कर्नाटकमध्ये सामील झाला तर तुमची प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार का? 100% होणार. कसं होणार? कारण ते मंत्री मुख्यमंत्रीच आमचा प्रश्न उठवला ना. आमच्या मुख्यमंत्रीला नंतर जाग आली, आत्ता जाग आली. जो टाइम बोमय्या मान्य बोमय्या मुख्यमंत्री साहेबांनी आमचा प्रश्न उचलल्यावर आमची गाडी गावं येणार आहे त्यांच्या या कर्नाटकमध्ये म्हटल्यावर त्यांना आत्ता महाराष्ट्र सरकारांना जाग आलेली आहे. नुसतं राजकारणी चाललंय त्यांचा. तिथं त्यांनी इथं जत तालुका आठवण नाही, तिथं निपाणी संकेश्वर तिथं चाललंय त्यांचा वाद. इथं जत तालुक्याचं अगोदर काम करून दाखवा म्हणून सांगा त्यांना. बोलू रे, आमच्या जिल्ह्यात 3-3 मंत्री असून सुद्धा आमचा तालुका हा सावत्राई सारखा वागवलाय. एखाद्या सावत्राईचं पोरग कसं असतंय ना, तसं वागवलंय. 3 मंत्री असून सुद्धा आमच्या तालुक्याला कोणताही, तुम्ही आता येताना बघितलं असेल, रोडची अवस्था काय, शिक्षणाची अवस्था काय, आरोग्य विभागाची अवस्था काय, विजेची अवस्था काय, एवढे मंत्री जिल्ह्याला असून सुद्धा आमच्या तालुक्याला व्यवस्थित त्यांनी कोणतंही काम केलं नाही. सर एक मला एक सांगा, इथे लोड शेडिंग आहे का? किती तास वीज भेटते तुम्हाला? 8 तास. आत्ता आम्हाला 8 तास भेटले, 1-4 महिने झाले. नाहीतर 4 तासच होते, त्यात डिवायडेड करत होते आणि त्या 4 तासामध्ये 50 वेळा लाईट जातो. ऊसतोड मजदुरांचा किंवा आमच्या शेतकऱ्यांचा असा एक प्रश्न आहे की जत तालुक्यामध्ये पूर्वी सर्व गावांना पाणी भेटतंय. म्हैसाळ योजनेचं पाणी काही गावांना पोचले, फक्त जत तालुक्यामध्येच पाणी येत नाही याचा प्रश्न आम्हा सर्व शेतकऱ्यांना ऊसतोड मजुरांना असा वाटतो की या सर्व नेत्यांना जर जत तालुक्याच्या खाली जर पाणी पूर्णपणे शेतकऱ्यांना मदतीस पाणी व लाईट जर सोडलो तर यांच्या कारखान्यासाठी ऊस तोडायला लेबर मिळणार नाही आणि यांचे कारखाने बंद पडतील याच्या भीतीपोटी ह्यांनी आमच्या जत तालुक्याला पुरेसे पाणी देणार. आपल्याला शासनाकडनं दुसरं काही अपेक्षा नाही, पाणी आणि लाईट. आणि काही कर्नाटक सरकारचं पाणी आल्यामुळं आपण आमच्या सध्या तर इथे आलं आहे का पाणी? आता ही वड्यात सध्या पाणी आहे, कर्नाटक सरकारचेच पाणी आहे, त्यांनी सोडलेलंच पाणी आहे. ह्या वड्यात 2 वर्ष झालं पाणी येतंय साहेब. आता आम्ही सध्या जगतंय म्हणजे हे कर्नाटकच्या जीवावर, पाण्याच्या जीवावरच जगतंय. आणि आपल्याला काय पाहिजे? आपल्या सरकारनं पाणी आतापर्यंत दिलं नाही आणि पुढं देतील ही विश्वास आपल्या जनतेचे बसत नाही. आणि म्हैसाळ योजनेचा हा जो कालवा आहे त्यामुळे तुम्हाला पाणी मिळालं आहे, तुमच्या शेतीला पाणी मिळालं आहे का? हा, म्हणजे एक वेळ कॅनेल आला होता पाणी, ते पाणी आल्यानंतर आम्हाला बरेच फायदा झाला. जिरा शेती करतोय, अजून याचं कॅलेचं पाणी काय उपलब्ध नाही आम्हाला. वर्षातून 1 वेळा सोडतात, ते पाझर तलाव आहे, पाझर तलावामध्ये पाणी सोडतात, त्याच्यानंतर पाणी डायरेक्ट खाली जातं. ते म्हणजे विहिरीचंच आहे, पावसाळ्याच पाणी. आणि म्हैसाळ सिंचन योजना आहे ते पलीकडे आलेली आहे, इथपर्यंत नाही आली, त्यामुळे तुम्हाला? नाही नाही, म्हैसाळ योजनेचा माडगावला काही आपल्याला पाणी पुरवठाचा काय विषय नाही. अस्तिकवादा सीमावादामध्ये जी 48 गावातली जनता आहे ती पाण्यासाठी तडफडते, त्यांना कर्नाटकमध्ये जाण्याची मुळीच इच्छा नाही. परंतु महाराष्ट्र शासनाने ह्या 48 गावाला विस्तारित योजनेला मान्यता मिळावी यासाठी याची सगळ्यांची धडपड चालू आहे. महाराष्ट्र शासनाने 2000 कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे, परंतु अद्याप त्याला तांत्रिक मान्यता नाही, प्रशासकीय मान्यता नाही आणि तो विषय अजूनही कॅबिनेटच्या पुढे आलेला नाही. त्यामुळे हे लोकांना किंवा माझ्यासारख्या लोकांना ही एक जनतेची दिशाभूल वाटते, कारण अशा अनेक थापा यापूर्वीच्या सरकारने दिलेल्या आहेत. त्या
लोकांची अजिबात घराटमध्ये जाण्याची इच्छा नाही, परंतु एक दबाव तंत्र म्हणून लोक हे मागणी करतात। कारण महाराष्ट्र शासनाचं लक्ष त्या दुष्काळी जनतेकडे नाही, त्या दुष्काळी जनतेच्या लोकांना रोजगार आम्ही रोजगार पाहिजे, त्याच्यासाठी MIDC मोठी व्हावी, शिक्षण आरोग्यामध्ये जे बॅकलॉग आहे तो भरून निघावा, आणि पाण्याचा जो प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर संपवा, म्हणजे इथली जनता अपेक्षा होती। पण उद्योगमंत्रीने सर इथे MIDC ची पण घोषणा केली आहे, गोष्टा पुष्कळ झालेल्या आहेत पण त्या गोष्टीची अंमलबजावणी होत नाही। असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप।